नमस्कार मित्रांनो मित्रांनो, मी प्राध्यापक वैभव इंगळे, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी 2018 रोजी TAITची एग्जाम दिलेली होती, तर त्यांना आता पवित्र पोर्टलवरती 196 शाळा कॉलेजेसचे पसंतीक्रम द्यायचे आहेत। परंतु मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यांचा पासवर्ड लक्षात नाही आहे, तो पासवर्ड विसरलेला आहे, त्यामुळे लॉग इन करण्यासाठी त्यांना बऱ्याचशा अडचणी येत आहेत। तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की कशा प्रकारे आपल्याला विसरलेला पासवर्ड आपण पुन्हा मिळवू शकतो, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर सुरू करूयात व्हिडिओ। मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला एक ब्राउजर ओपन करायचे, गुगल क्रोम किंवा फायरफॉक्स ब्राउजर तुम्ही ओपन करून याच्यामध्ये mahateacherrecruitment.org.in असं टाकून आपल्याला सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर अशा प्रकारचं तुमच्या समोर पेज ओपन होईल। इथं तुम्ही नोटीस फॉर ऍप्लिकंट वगैरे पाहू शकता, त्याचबरोबर इकडं डाव्या कोपऱ्यामध्ये आपला लॉग इनचं ऑप्शन दिलेला आहे। तर इथं आपला नंबर टाकून इथं पासवर्ड टाकायचा आहे आणि दिलेला कॅप्चा टाकून इथं लॉग इन करायचं ऑप्शन आहे। परंतु आपला पासवर्ड जर विसरला असेल तर इथं आपण फॉरगॉट पासवर्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे। फॉरगॉट पासवर्ड केल्यानंतर दोन प्रकारे आपण इथं पासवर्ड रिट्राईव्ह करू शकतो। पहिली पद्धत आहे युझिंग सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्टेड इन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन, तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे। तर इथं आपला लॉग इन आय डी टाकायचा आहे। लॉग इन आय डी टाकल्यानंतर आपण जो क्वेश्चन फॉर्म भरताना सिलेक्ट केला होता तर यापैकी तो क्वेश्चन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचं करेक्ट ॲन्सर देऊन हा कॅप्चा इथं टाकून प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन आठवत नसेल तर आपण दुसऱ्या पद्धतीनं, अगदी सोपी पद्धत आहे, त्याद्वारे पासवर्ड रिट्राईव्ह करू शकतो। तर इथं फॉरगॉट पासवर्ड केल्यानंतर युझिंग वन टाईम पासवर्ड सेंट वाय SMS टू रजिस्टर्ड मोबाईल नंबर, तर याला टिक करून प्रोसीडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर इथं आपला लॉग इन आय डी टाकायचा आहे, खाली रजिस्टर्ड मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे आणि हा दिलेला कॅप्चा इथं टाकायचा आहे। तर मी माझा लॉग इन आय डी, रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकून प्रोसीड या बटनावरती क्लिक करतो। प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP हॅज बीन सेंट मोबाईल नंबर, आपला जो नंबर रजिस्टर आहे त्याचे शेवटचे 4 अंक तुम्हाला इथं दिसतील आणि तुमच्या मोबाईलवरती एक OTP आलेला असणार आहे। तर तो OTP आपल्याला इथं टाकायचा आहे। OTP टाकून घेतल्यानंतर इथं व्हेरीफाय OTPला क्लिक करायचं आहे। OTP व्हेरीफाय झाल्यानंतर इथं आपल्याला न्यू पासवर्ड असं दिसेल, तर इथं आपल्याला जो पासवर्ड पाहिजे तो पासवर्ड, नवीन पासवर्ड इथं टाकून घ्यायचा आहे आणि इथं कन्फर्म पासवर्डमध्ये परत तोच पासवर्ड आपल्याला परत एकदा टाकायचा आहे आणि त्यानंतर इथं जो कॅप्चा आहे तो दिलेला आहे आणि तो तसाच टाकून चेंज पासवर्ड याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपला पासवर्ड जो चेंज होणार आहे। तर आता मी इथं नवीन पासवर्ड टाकतो आहे आणि कन्फर्म पासवर्ड टाकून ही सर्व प्रोसेस करून चेंज पासवर्डवरती क्लिक करतो आहे। सर्व माहिती टाकून चेंज पासवर्ड याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं मॅसेज येईल, पासवर्ड चेंज सक्सेसफुली लॉग इन विथ युअर न्यू पासवर्ड, तर याला ओके करायचं आहे। आणि आता आपण लॉग इन पेजवरती आल्यानंतर इथं जो आपण पासवर्ड टाकलेला आहे, चेंज करून घेतलेला आहे, तो पासवर्ड इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर इथं दिलेला कॅप्चा टाकून तुम्ही लॉग इन करू शकता।
इथं पासवर्ड टाकला, या ठिकाणी कॅप्चा टाकला आणि लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर, लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक मेसेज येईल, युअर प्रिवियस लॉग इन आर नॉट क्लोज्ड. तर याला येस करायचं आहे. येस केल्यानंतर तुमच्या मोबाईलला एक ओ टी पी येईल, तो ओ टी पी इथं टाकायचा आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तेव्हा तेव्हा तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येणार आहे. तो ओ टी पी टाकून दिलेला जो कॅप्चा आहे तो तसाच जसा आहे तसा आपल्याला इथं टाकून व्हेरीफाय ओ टी पीला आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा आपलं फॉर्म हा ओपन होणार आहे. तर आता मित्रांनो, इथं प्रेफरन्स जे आहेत ते कशा प्रकारचे फील करायचे यासाठी मी नवीन व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रेफरन्स कसे द्यायचे ते देखील तुम्हाला समजून जाईल. धन्यवाद.